1656 साली शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोऱ्यांच्या तुऱ्यातलं एक अनमोल रत्न मिळालं होतं. या रत्नाचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे. महाड तालुक्यातील किंजरोळी हे मुरारबाजी देशपांडेंचं मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे सुरुवातीला जावळीच्या चंदनराव मोऱ्यांकडे काम करायचे. शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरुद्धच तिखट तलवार चालवली. एक पाऊलही पुढे सरकू देईनात. महाराजांनी त्यावेळी मुरारबाजींमधलं कर्तृत्व जाणलं, त्यांना गोड शब्दात आपलंस केलं. तेव्हापासून मुरारबाजी शिवकार्यात सामील झाले. पुरंदर किल्ल्यावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलंस करण्यासाठी खुद्द दिलेर खानानं मुरारबाजींना जहागिरीचं आमिष दाखवलं. पण मुरारबाजींनी त्या जहागिरीला लाथाडून स्वराज्य आणि शिवकार्यासाठी स्वतःच्या पराक्रमाची समीदार्पण केली. पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे मुरारबाजी देशपांडेंनी दिलेर खानासोबत अखेरच्या श्वासापर्यंत दिलेली झुंज. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानानं 1665 आषाढामध्ये पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. दिलेर खानासारखा आक्रमक सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अहोरात्र पुरंदरला धडका देत होता. जेव्हा दिलेर खानानं पुरंदर किल्ल्याला वेढा घातला त्यावेळी पुरंदरचा अभेद्यपणा त्याच्या लक्षात आला. पुरंदर घ्यायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात घ्यावा लागेल हे दिलेर खानानं आधीच ओळखलं होतं. दिलेर खानाने वज्रगडाच्या बाजूला 3 तोफा चढवल्या. वज्रगडाचे तत्कालीन किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू असणारे बाबाजी प्रभू यांनी अवघ्या 300 मावळ्यांच्या मदतीनं दिलेर खानाला निकराची झुंज दिली. तब्बल 15 दिवस जीवाच्या आकांतानं मावळ्यांनी किल्ला झुंजवला. पण दिलेर खानाच्या तोफांच्या माऱ्यापुढं गडाचा वायव्य बुरुज ढासळला आणि वज्रगड दिलेर खानाच्या ताब्यात गेला. मोगलांच्या लांब पल्ल्यांच्या तोफांपुढं पुरंदरची शक्ती असलेला वज्रगड पडला. आता वेळ पुरंदरची होती. पुरंदरच्या अस्तित्वाला बसलेला हा खूप मोठा धक्का होता. पण त्या अवस्थेत सुद्धा मुरारबाजी मोगलांशी लढायला तयार होते. 1665 आषाढातील तो भयान दिवस होता. 16 मे 1665 याच दिवशी मुरारबाजींच्या मनामध्ये एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होत. गडावरून सुमारे 700 मावळे सोबत घेऊन उत्तरेच्या बाजूनं एकदम मोगलांवर म्हणजे दिलेर खानावर तुटून पडायचं असा तो विचार होता. कारण मुरारबाजी एक कसलेले योद्धे होते. एकाच वर्षापूर्वी सिंहगडाच्या भोवती मोर्चे लावून बसलेल्या जसवंत सिंह आणि मोगलांच्या राजपूत सरदारावर सिंहगडाच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या काही मावळ्यांना सोबत घेऊन असाच भयंकर धाडसी हल्ला चढवला होता आणि तो पूर्ण देखील झाला होता. मार खाऊन जसवंत सिंह आणि मोगलांची फौज पळून गेली होती हे मुरारबाजींना माहीत होतं. अगदी हीच कल्पना जर आता राबवली तर नाहीतरी पुरंदर शेवटचा घटका मोजतोय, कधीही मुघलांच्या ताब्यात जाऊ शकतो. पण प्रयत्न यशस्वी झाला तर मात्र इतिहास घडेल. मुरारबाजींनी एकदम दिलेर खानाच्या रोखानच गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला. मुरारबाजींचं शौर्य पराक्रम आणि हिम्मत पाहून दिलेर खान थक्क झाला. मुरारबाजींचा पराक्रम पाहून दिलेर खान खुश होऊन काही अंतरावर मुरारबाजींच्या समोर आला. वाऱ्याच्या वेगानं मुघली फौजेला कापत सुटलेल्या मुरारबाजींना पाहून खुद्द दिलेर खान म्हणाला, अय बहादूर, तुम्हारी बहादुरी देखकर मैं खुश हुआ. हमारे साथ चलो, हम तुम्हारी शान रखेंगे, शाही तोहफे देंगे. ते उद्गार ऐकून मुरारबाजी भयंकर संतापले. हा खान मला फितुरी शिकवतोय, याचाच त्यांना भयंकर संताप आला. मुरारबाजींनी त्याच संतापात जबाब दिला, अरे दिलेर, मी शिवाजीराजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? माझ्या राजांनी शिकवलंय, एक वेळ मरण आलं तरी चालेल,
पण शरण जायचं नाही। दिलेर खानानं मुरारबाजींना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला, पण ज्यांच्या काळजात स्वराज्य होतं त्या मुरारबाजींनी दिलेर खानाचा प्रस्ताव फेटाळून लावला। हातात भाला घेऊन मुरारबाजी दिलेर खानाच्या दिशेने निघाले। पुन्हा युद्ध उसळले, तलवारीला तलवारी भिडल्या। एकट्या मुरारबाजींनी हजारोंची मोगली फौज आडवी केली। मुरारबाजींचं शौर्य, पराक्रम आणि हिम्मत बघून मोगलांना घाम फुटत होता। हजारोंच्या मोगली फौजेमध्ये अवघे मोजके मावळे अक्षरशः तलवारीनं तांडव करत होते। आता मात्र मुरारबाजी थेट दिलेर खानाच्या दिशेनं निघाले। मुरारबाजी आपल्याच दिशेनं येत आहेत हे पाहून दिलेर खानाला कळून चुकलं, आता जर मुरारबाजी समोर आले तर आपला इथं शिरच्छेद होईल। म्हणूनच दिलेर खानानं धनुष्यबाण हातात घेतला। धनुष्याचा दोर अगदी कानापर्यंत मागे खेचत सटकन बाण सोडला। काही कळायच्या त्या बाणानं थेट मुरारबाजींच्या कंठाचा वेध घेतला। हजारोंच्या मोगली फौजेचा अवघ्या मोजक्या मावळ्यांना सोबत घेऊन सामना करणाऱ्या मुरारबाजींच्या कंठामध्ये बाण घुसला। मुरारबाजी कोसळले। दिलेर खानाने पुरंदर घेतला, पण शिवाजी महाराजांचा एक मावळा हजारोला भारी आहे हे दिलेर खानाला कळून चुकले। पुरंदर किल्ल्यावर दिलेर खानानं मुरारबाजींचा थरार पाहिला।